अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राऊरी तालुक्यातील चांदेगाव शाखेतील शाखाधिकारी कम क्लर्कने युजर आय डी आणि पासवर्डचा गैरवापर करून तीन खातेदारांच्या खात्यातून चोवीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी शाखेच्या शाखाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राऊरी तालुक्यातील चांदेगाव येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेचे खातेदार नाना आनंदा भोर यांनी त्यांच्या खात्यात पैशाचा अपहार झाला असल्याची तक्रार मुख्य कार्यालयात दिली होती त्यानुसार अहमदनगर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाने चांदेगाव या जिल्हा बँकेच्या शाखेची अंतर्गत तपासणी करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे तपासणीस रवींद्र कारभारी बिडवे यांना दिले होते त्यानुसार अंतर्गत तपासणीस रवींद्र बिडवे आणि मदतनीस संजय वसंत लावर या दोघांनी चांदेगाव जिल्हा बँकेची अंतर्गत तपासणी केली असता त्यामध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणवीस ते आठ जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधीत शाखेतील खातेदार नाना आनंद भोर यांच्या बचत खात्यातून तेवीस लाख रुपये आणि अशोक सकाहारी खर्डे यांच्या वैयक्तिक बँक खात्यातून ऐंशी हजार रुपये तसेच गिरिजाबाई अशोक खर्डे यांच्या वैयक्तिक खात्यातून पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण तीन खातेदारांच्या खात्यातून चोवीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा अपहार तत्कालीन शाखाधिकारी कॅशियर कम क्लर्क राजेंद्र मधुकर लचके याने केलाय बँकेच्या विड्रॉल स्लिपचा शाखेतील इतर कर्मचाऱ्यांचा आणि स्वतःच्या युजर आय डी पासवर्डचा गैरवापर करून या तीन खातेदारांच्या खात्यातून रकमेचा अपहार केला असल्याचे तपासणीत आढळून आले चौकशी दरम्यान शाखाधिकारी राजेंद्र मधुकर लचके यांनी लेखी जबाबात या रकमेचा अपहार आपणच केला असल्याची कबुली आहे